त्यामुळे उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि त्यांनी ते मंदिरात की उघडे केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। एमटीव्ही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। मात्र नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुले करण्याचे आदेश नुकतेच राज्य सरकारने दिले होते। त्यानुसार आज राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे खुली करण्यात आली होती। त्याचप्रमाणे आज कल्याण डोंबिवलीमधील देखील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली। कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना आता मंदिरामध्ये जाता येणार आहे आणि दुर्गा पूजेला दुर्गेचं दर्शन घेता येणार आहे, दुर्गामातेचं दर्शन त्यांना घेता येणार आहे। तसेच डोंबिवलीतील सुप्रसिद्ध असलेलं गणेश मंदिर आज पहाटे 6 वाजता भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं। भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। भाविकांसह मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मंदिर खुलं होताच गणेशाचं दर्शन घेतलं, त्यांनी दुर्गापूजाही केली, आरती म्हटली। यावेळी मनसैनिक देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनभावना विचारात घेऊन मंदिरे खुले करण्यात यावी अशी मागणी होत होती आणि या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ही मंदिरे खुली करण्यात आल्याने आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानलेले आहेत। हे फक्त कुठल्या पक्षाचीच मागणी होती असं नाही, आम्ही तर मागणी केली नाही, परंतु जनभावना पण येत होती की आमच्या देवाचं आम्हाला दर्शन व्हायला पाहिजे। हा जो करोना काळात जो लोकांनी उघडलंय सगळं, त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्याला एका आशीर्वादाची गरज आहे आणि त्यासाठी अशी श्रद्धास्थानं उघडली तर त्याची मागणी होती सगळ्यांची। त्यामुळे उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि त्यांनी ते मंदिरं सगळी उघडे केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व भक्तजनांचे पण अभिनंदन करतो की आता तुम्ही मनसोक्त दर्शन घेऊ शकता। तसेच कल्याणमध्ये सुप्रसिद्ध असा दुर्गाडी किल्ला आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतो। या मंदिराच्या या किल्ल्याच्या परिसरात देखील दुर्गामातेचं एक मंदिर आहे। या मंदिरात देखील नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। अगदी ठाण्यापासून भाविक या मंदिरामध्ये येत असतात, मात्र करोना काळामध्ये हे मंदिर बंद असल्याने भाविकांना तिथे आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता। आज हे मंदिर देखील भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। या मंदिराच्या परिसरामध्ये नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी जत्रेचं देखील आयोजन केलं जातं। आज या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, त्यामुळे मंदिरही खुले झाल्याने भाविकांमध्ये एकूणच आज आनंदाचं वातावरण दिसून आलेलं आहे। कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महा एमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।